मित्रांनो, सुंदर डॉगी आहे, आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि इथे समोर तुम्ही बघाल, अगदी टुमदार असा बंगला बांधलेला आहे. या बंगल्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी हा बंगला आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. पूर्ण या बंगल्याला आपण कंपाऊंड केलेलं आहे. हे बघा, असं कंपाऊंड. इथे डॉगी दिसतोय आणि हा बंगला समोर बघाल तर तुम्ही अगदी या पर्वतरांगा सगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, आपला हा प्रोजेक्ट अगदी डोंगराच्या कुशीत वसलेला आहे. तुम्हाला बघायला मिळेल हे माझ्या मागे अगदी सुंदर असं मनोहर दृश्य दिसते. सकाळी इथे आल्या फार धुकं होतं, त्याच्यामुळे मला काही फोटोशूट नाही करता आले, पण आता ते थोडं धुकं निवळलं आहे. म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये अगदी निसर्ग सौंदर्य असं भरभरून आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो, आता आपल्या जी प्रोजेक्टमधली विहीर आहे, जी विहीर आपण बघतोय, त्या विहिरीला पाणी आहे आणि ह्या विहिरीचं पाणी सगळं आपल्या प्रोजेक्टला आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, लाईटीची सोय झालेली आहे, कारण लाईट इथे आलेली आहे. आणि अशा प्रकारे या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला पाण्याची आणि लाईटीची सोय इथे करण्यात आलेली आहे. प्रोजेक्टच्या चारही बाजूला डोंगरदऱ्या बघायला मिळतात. सकाळचं मनमोहक वातावरण, सकाळचा होणारा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त, या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या प्रोजेक्टवरून पाहण्यात येतात. आणि असा निसर्ग सौंदर्य तुम्हाला या प्लॉटच्या आजूबाजूला पाहण्यात येतो आहे. तुम्ही बघा, हे लाईटीचे पोल आलेले आहेत, इथे लाईटीची सोय झालेली आहे. आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे दोन विहिरी आहेत. पहिली विहीर आपण बघितली, आता आपण दुसरी विहीर बघतो आहे. या दुसऱ्या विहिरीकडे जाणारा हा रस्ता गावचा कोकणातला, हा बघा. हे बघा मित्रांनो, या विहिरीला सुद्धा अगदी पुरेपूर भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी लागलेलं आहे. आणि या पाईपाद्वारे, हा तुम्ही पाईप बघताय, या पाईपाद्वारे हे पाणी आपण आपल्या प्रोजेक्टपर्यंत घेऊन गेलेलं. हे बघा, म्हणजे आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 10-15 मिनिटाच्या अंतरावरती अशी वाडी वस्ती आपल्याला पाहण्यात येते. मित्रांनो, इकडे तुम्हाला बघायला मिळेल, आपल्या जागेमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही आंब्याची लागवड, काजूची लागवड अशी करू शकता. आपल्या जागेला तुम्ही चांगलं बांधकाम करू शकता, कुंपण घालू शकता आणि ह्याच्यामध्ये एक टुमदार असा बंगला बांधू शकता. तुम्हाला इथे पाहायला मिळेल, हे बघा, ही आंब्याची झाडं अगदी त्याला कुंपण घातले खाली पाण्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथे आंब्याची लागवड केलेली दिसेल. इथे शोभिवंत झाडं लावलेली आहेत, ही शोभिवंत झाडं आपल्याला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे ही जी कलमाची झाडं आहेत, खाली तुम्हाला केळीचं झाडसुद्धा लावलेलं बघायला मिळेल. आणि हा निसर्ग सौंदर्य आहे समोरचं, हे आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. अगदी डोंगरदऱ्या, धुकं वातावरणातलं आणि आजूबाजूला पसरलेली ही हिरवळ. आणि अशा हिरवळीमध्ये तुम्ही पहा, आपला हा जो बंगला आहे, हा बघा, हा बंगला इथे असा उभा, असा टुमदार तुम्हाला छानपैकी सुंदर पाहायला मिळतो आहे. या जागेला बघा, अगदी बांधकाम, चिऱ्याचं बांधकाम आहे, कुंपण करण्यात आलेलं आहे. पूर्ण चिऱ्याचं कुंपण, इथे झाडं लावण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे काजूचं झाड पण बघायला मिळेल. हे बघा, अशी लागवड करून आपण अगदी सौंदर्य आपल्या घराच्या आजूबाजूला निर्माण करू शकतो. हे बदामाचं झाड बघायला मिळेल तुम्हाला, बदाम लावण्यात आलेलं आहे. आणि हे झाड, याला छोटी छोटी फळं येतात, अगदी गोड फळं असतात. हे बघा, ही छोटी फळं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि असं सुंदर असं रस्ता करण्यात आलेलं आहे, इथे झोपाळा लावण्यात आलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि अशा प्रकारे आपण आपल्या बंगल्यामध्ये, हा बघा, इथे बघा, आजूबाजूला सुंदर अशी लागवड करण्यात आलेली आहे झाडांची. मस्त गेट लावण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे या बंगल्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. हा बघा, इथे सुद्धा तुम्हाला लहान मुलांसाठी झोपाळे आणि घसरगुंडी पाहायला मिळते. तर अशा प्रकारे मित्रांनो, इथे या जागेला चांगलं कुंपण, चांगली झाडं आणि डेकोरेटिव्ह असा हा बंगला उभा करण्यात आलेला आहे. तर अशा निसर्गसुंदर वातावरणामध्ये तुम्ही आपला प्लॉट, चांगला बंगला बांधू शकता, चांगलं कुंपण करू शकता, चांगली झाडं लावू शकता. त्याच्यामध्ये आपला बंगला
अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, चांगलं कुंपण केलेलं आहे, झाडं लावण्यात आलेली आहे, घसरगुंडी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे बंगल्याचा परिसर बघा, या सह्याद्रीच्या ज्या डोंगररांगा आहेत ना, हा निसर्ग आणि मस्त हवेचा पण तुम्हाला आवाज येईल कदाचित. या हवेचा आवाज तुम्हाला, झोंबणारी हवा आणि असे डोंगररांगा, हा परिसर आपण इथे पाहतोय. आता अगदी मंडणगड एस टी स्टँडपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावरती आपल्याला हा प्रोजेक्ट पाहण्यात येतोय. मंडणगड एस टी स्टँडपासून गावले गावाला जाणारी एस टी आपल्या प्रोजेक्टपर्यंत आपल्याला सोडते आणि तिथून अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती आपल्याला हा प्रोजेक्ट पाहण्यात येतोय. मित्रांनो, तुम्ही इथे आलात तर या बंगल्यामध्ये आपल्याला उतरण्याची व्यवस्था आहे. तर मित्रांनो, या प्रोजेक्टला तुम्हाला व्हिजिट करायचे आहे, तुम्हाला प्रोजेक्ट पाहायचा आहे आणि यामध्ये प्लॉट बुक करायचे आहेत, अशा वेळेला तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती फोन करू शकता.